थांबा थांबा, पूर्ण बघून जा व्हिडिओ, व्हिडिओ पूर्ण बघून जा. दुबई वरन व्हिडिओ बनवतोय एकदम उन्हामध्ये उभा राहून आणि गर्मीमध्ये, खूप गर्मी आता येते. दुबईला जर तुम्ही आलात तर दुबईला, दुबई वरन जर तुम्हाला सुट्टीवरती जायचं आहे त्याच्यामध्ये एक मी व्हिडिओ बनला होता ना कसा प्रोसेस असतो घरी जायचा, सुट्टी कधी सुट्टी कंपनीला कधी मागवा लागते, 2 महिने अगोदर मागवा लागते, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल ना, मग आता समजा तुम्हाला, तुम्ही दुबईला आलात आणि तुम्हाला आता घरी जायचं आहे, सुट्टीवरती जायचं आहे, मग काय इमानाचे पैसे, तिकीटचे पैसे कंपनी देते का? कंपनी देते का सुट्टीचे पैसे? कंपनी तुम्हाला लिफ्ट सॅलरी देते का? तुम्हाला काय काय फॅसिलिटी देते कंपनी? याचा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेलच ना, मग मी ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सांगतो. थोडं ऐका मी काय सांगतोय, कारण की मी एकदम गर्मीमध्ये एकदम उन्हामध्ये उभा राहून हा व्हिडिओ बनवतोय. माझ्यासोबतचे जे सहकारी मित्र होते माझे काम करणारे सगळे गेले ए सीमध्ये, कारण की गर्मी आता जास्त आहे, आता नाकातला घाम तोंडात जातो इथे. राम राम मंडळी, आर महादेव, जय शिवराय. भाऊन व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. घाबरत नाही मी तुम्हाला, गर्मी इथे गल्फ कंट्रीमध्ये गर्मी जास्त असते. तर सध्या पुजरामध्ये आहे आणि आता मी येणार आहे 1 तारखेला मुंबईला, भारतामध्ये आपल्या देशामध्ये 1 तारखेला मी येणार आहे. 14 महिन्याच्या नंतर मी येतोय, तर 14 महिन्याच्या नंतर मी आता येतोय. हे माझं तिकीट आहे इमानाचं, हे तिकीट आहे माझं दुबई टू मुंबई. जाण्याचं येण्याचं मी तिकीट काढलेलं आहे, महाग पडलंय जरा तिकीट, कारण की आता पैसे, पहिलं अगोदर तिकीट स्वस्त होतं, तर आता मी जरा 14 महिन्याच्या नंतर येतोय, तर आता हे मी माझ्या पैशाने येतोय, म्हणजे तिकीट माझ्या पैशाने मी काढतोय. तर मला 2 वर्ष जेव्हा पूर्ण होतील ना, तर 2 वर्षानंतर कंपनी तिकीटचे पैसे मला देईल. पॅकेज असतं, म्हणजे मुंबईचं एअरपोर्ट जर असेल तर 1700 धरम मिळतात, जर पासपोर्ट तुमचं बिहारचं असेल, पटनाचं, तर पटनाचे 3000 धरम कंपनी देते. कंपनी जाण्याच्या वेळी 2 महिन्याची सुट्टी जर पास केली तर 2 महिन्याची लिफ्ट सॅलरी कंपनी देते, म्हणजे 2 महिने तुम्ही बसून राहा घरी आणि 2 महिने कंपनी तुम्हाला पैसे देत राहील. तर कंपनी आडवा, म्हणजे आडवान्स मध्ये कंपनी पैसे देते. काही कंपन्या आहेत की जे तुम्ही परत आलात ना सुट्टीवरती तेव्हा तुम्हाला पैसे देते, काही कंपन्या आहेत ना तर महिन्या महिन्याला तुमच्या अकाउंटला पैसे टाकते. परंतु माझी कंपनी कशी आहे, जायच्या वेळीच तुम्हाला पैसे देते. 2 महिन्याची लिफ्ट सॅलरी, मला आता 2500 धरम पगार आहे, म्हणजे मला 5000 जवळपास भारताचे 1,10,000 रुपये मला कंपनी देईल. चालू महिन्याचे पैसे मला कंपनी देईल आणि आम्ही येण्याच्या वेळी ना 2-2 महिन्याचे पैसे जमा करून ठेवतो, म्हणजे 1,10,000 रुपये कंपनी लिफ्ट सॅलरी मला देईल आणि माझी जी चालू महिन्याची पगार आहे ती मिळून चांगले काही पैसे जमा होतात. तर 2 वर्षाच्या नंतर तिकीटचे पैसे मिळणार आहे. जर 2 वर्षानंतर जर गेलो असतो मी तर परत हे पैसे पण ऍड झाले असते आणि मला मिळाले असते. नोव्हेंबर महिन्यामध्ये कंपनी आम्हाला बोनस देते, 1,000, 2,000 धरम असे आम्हाला ते बोनस मिळतं. कंपनीवरती कुठली कंपनी देते कुठली नाही देत. आणि याच्यामध्ये ना एक चांगलं असतं, कारण आता एक आपण सुट्टीवरती चालव ना, 1 साथ पैसे मिळतात आपल्याला, 1 साथ 2-3 लाख आपण जमा करतो. मग ते गेल्यानंतर आपण गावाला फ्लॅट व्लॅट घ्यायचा असला तर घेवतात, कोणाला लग्न वग्न करायचे असतात बहिणीचे भावाचे, कोणाला मुलीचे लग्न करायचे असतात, तर ते केलं जातं दुबईवरनं. भारतामध्ये कंपनीमध्ये काम केलं, 10-12 हजार रुपये पगार घ्यायची, 10,000-15,000 लिफ्ट सॅलरी वगैरे काही नाही, फॅसिलिटी वगैरे काही देत नाही तिकडे, माहिती नाही देत असेल, परंतु जे दुबईची कंपन्या देतात ना तर मला वाटतं खूप चांगले पैसे वगैरे देतात. ग्रॅज्युएटी पण कंपनी देते. रिझाईन जेव्हा मी मारलं ना, आता 7 वर्ष झाले मला, 7 वर्षाचे 7 पगारही मला कंपनी देईल रिझाईन दिल्यावरती, म्हणजे मला आता काम नाही करायचं दुबईला, मी रिझाईन देणार, रिझाईन देऊन घरी येणार तर कंपनी परत चांगले पैसे देते. म्हणजे एकूण म्हणलं तर काम चांगलं आहे, थोडं त्रास असतो, बायको लेकराची आठवण येते, आईवडिलाची आठवण येते, पाऊस आता पाठीभागा काही ते ॲक्सिडेंट वगैरे झालेले बरेचसे काही, तेव्हा घरची आठवण आली. बस एवढंच आहे की बस असं काही असलं ना सणासुदीच्या दिवशी घराची आठवण येते, देशाची आठवण येते. बाकी इथे आल्यानंतर 3-4 महिने थोडं तुम्हाला म्हणजे असं वाटेल की यार मी कुठं आलो इथे, परंतु 3-4 महिने जर झाले ना मग तुम्हाला कसंही ते 1 वर्ष होईल तुम्हाला माहिती पडणार नाही, कारण की जे तुम्हाला महिन्या महिन्याला कंपनी पगार देईल, महिन्या महिन्याला तुमचं सगळं जे प्रॉब्लेम असेल ना घराचे, घराचं भाडं भरायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं, सगळं काही बराबर होईल. तर एकूण म्हणजे मी तर सांगत तुम्हाला म्हणतच असतो की तुम्ही दुबईला या आणि काम करा. कधी कधी तुम्हीच मला म्हणता की तू मग घाबरतो आम्हाला इथे गर्मी जास्त आहे, हे जास्त आहे, तर आता काम जर करायचं असेल तर मग काय गर्मी आणि काय होऊन कामाला जर यायचं असेल तर. तर मला ना तुम्ही सपोर्ट करा, आपल्या 1 लाख सबस्क्रायबर लवकरच लवकर होतील, 50,000 आता होतील, जर तुमचा सपोर्ट मला असला तर लवकरच लवकर आपण 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करू. पुढच्या हप्त्यामध्ये मी राहील मुंबईमध्ये, भारतामध्ये, भारतामधनं व्हिडिओ बनेल घालेल, पूर्ण ऑफिसचे तुम्हाला मी ॲड्रेस, नाव आणि कुठल्या ऑफिसमध्ये कुठली वेकन्सी आलेली आहे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे म्हणतोय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ती बेल आयकन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ जसा अपलोड केला तुम्हाला नोटिफिकेशन येईल. येणारे व्हिडिओ आता मुंबईवरनं मी बनवतोय, मुंबईचे जे काही ऑफिस असतील, जे काही कन्सल्टन्सी ऑफिस असेल, चांगल्या कंपनीचे इंटरव्ह्यू जर आलेत तर मी तुम्हाला नक्की सांगेल व्हिडिओमधनं. तर भावांना सपोर्ट करा, सपोर्ट करा की तुमच्यासाठी इथे मी एवढा वेळ काढून व्हिडिओ बनवतोय,
कधी कधी असतं जरा टेन्शन, कामाचं असतं, कामाचं टेन्शन, घरचं टेन्शन, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला पण होत नाही आहे, कधी कधी कमेंटचे उत्तर द्यायला पण होत नाही आहे. आणि आता तर गर्मी झालेली सुरू, दिवसभर गर्मीमध्ये काम करायचं आहे, संध्याकाळी रूममध्ये गेलं, ए सी चालू केली ना अशी मस्त झोप लागते, त्याच्यापासून मी कमेंटची रिप्लाय देत नाही आहे. परंतु आता सुट्टीवरती येणार आहे म्हणलं तर आता मला वेळ आहे आणि मी वेळ घेतलेला आहे, आता मी जास्त काम माझ्याकडनं होत नाही आहे. आता सुट्टी रेसा मला मग जीवावर आल्यासारखं होतं काम करण्यासाठी, त्याच्यामुळे आता जरा काम कमी केलं मी. आता आजपासून तुमचे जे काही प्रश्नाचे उत्तर होते ना मी देतो, सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर देतो. कोणाला माझा नंबर हवा असला तर मी नंबर पण दिलेला आहे. आता पुढच्या हप्त्यामध्ये भेटू मुंबईमध्ये आणि मी लवकरच, आता एक हप्ता मला उरलेला आहे, आता एक हप्ता कसा जाईल मला माहिती नाही. आता एक हप्ता म्हणजे एक तारखेला मी माझं फ्लॅट आहे इकडनं, एक तारखेला मी उडणार, दोन तारखेला मुंबईला पोहोचणार, दोन तीन चार तारखेपर्यंत थोडं बिझी राहील, चारच्या नंतर मग माझं परत काम चालू करेल यूट्यूबचं. तर भावांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे.